नमस्कार, मी प्रियांका चौधरी आपल्या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या मराठी विषयाच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेऊया. हे आहे आपल्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ. ह्या मुखपृष्ठावरील चित्रात काही मुले हे निसर्गाचे निरीक्षण करताना दिसून येत आहेत. आपण ही निसर्गातील विविध घटनांचं जे निरीक्षण केले पाहिजे, विविध गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, हेच ह्या मुखपृष्ठाच्या माध्यमातून आपणास सूचित करण्यात आले आहे. ही आहे आपल्या मराठी विषयाची अनुक्रमणिका. मराठी अनुक्रमणिकेचे दोन भागात विभाजन केले आहे, भाग एक आणि भाग दोन. भाग एकमध्ये आम्ही चालवू हा पुढे वारसा, मी चित्रकार कसा झालो, प्रभात, आपण सारे एक, घाटात घाट, वरंदा घाट, आभाळाची आम्ही लेकरे, नातवंडास पत्र या पाठांचा समावेश केला आहे. त्यापैकीच आज आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेचा अभ्यास करणार आहोत. आम्ही चालवू हा पुढे वारसा ही कविता ही फक्त आपणास काव्य आनंदासाठी देण्यात आली आहे. या कवितेवर आधारित कोणतेही प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाहीत. प्रथमतः आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा ह्या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर ह्यांचा परिचय करून घेऊया. जगदीश खेबुडकर ह्यांचा जन्म 1932 झाला, तर त्यांचा मृत्यू 2011 झाला. ते एक प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक आणि गीतकार होते. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुनेक कथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यांसाठी लेखन केले आहे. गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यांसारख्या 60 अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्य करणे म्हणजेच गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी देत आहेत. प्रथमतः मी कवितेचे वाचन करते, सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचंय. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रुप पहा वृक्ष वावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या कवितेमध्ये शिष्य आपल्या गुरूंना आश्वासन देत आहेत की तुम्ही जो आम्हाला काही ज्ञानाचा वसा दिला आहे, जे काही आमच्यावर चांगले संस्कार केले आहेत, त्याचा वारसा हा आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.
इथे शिष्य गुरुंना सांगत आहेत की तुम्ही आमचे पिता आहेत, तुम्हीच आमचे बंधू आहेत. इतकंच काय तर तुम्ही आमचे मित्र देखील आहेत आणि तुम्ही आम्हाला मावली समान आहेत. आणि ज्याप्रमाणे कल्पवृक्ष हा आपल्याला सर्व काही देत असतो, तशाच ह्या कल्पवृक्षाप्रमाणे त्याच्या शीतल सावली देणारे तुम्ही आहेत. तुम्ही ज्ञानाचा सूर्य आहेत आणि तुम्ही आम्हाला तेजाचा कवरसा दिला आहे. आणि तुमचा हा असा ज्ञानाचा वारसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिष्य गुरुंना सांगत आहेत की तुम्ही जे काही ज्ञानाचं बीज पेरलं होतं त्या बीजातून अंकुर फुटून त्याच्या मोठ्या वेली झाल्या आहेत, त्या वेलींवर फुले फुलली आहेत. इतकंच काय तर त्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे आणि ह्या वृक्षांना फळे आली आहेत. म्हणजेच काय तर तुम्ही जे ज्ञानाचं बी पेरलं होतं त्या बियातूनच मोठे गुणी सर्व गुणसंपन्न असे तुमचे शिष्य घडले आहेत. आणि हा संपन्नतेचा वारसा आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत. शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास एक हा लागो असा आम्ही चालवू हा पुढे वारसा. म्हणजेच आम्ही ज्ञानाबरोबरच धीरता शूरता आणि वीरता हे गुणदेखील आत्मसात करणार आहोत. आणि विद्येचे ज्ञान घेत असतानाच आम्ही नम्रता हा गुणदेखील आत्मसात करणार आहोत. आणि नम्रता हा गुण आत्मसात करून आम्ही एक चांगले माणूस म्हणून जगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि हाच एक ध्यास आमच्या मनाला लागला आहे असे शिष्य आपल्या गुरूंना आश्वासन देत आहेत. जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. म्हणजेच काय तर जर कोणी समाजामध्ये दुष्टपणे वागत असेल, चुकीचे वर्तन करत असेल, तर त्यांना आम्ही शासन करू, त्यांना आम्ही दंड करू. आणि ज्या माणसांची सज्जन माणसांची जे काही त्यांच्या अंगी चांगले गुण आहेत ते गुण आम्ही आमच्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. आणि एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा आम्ही मानस धरला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही हा आमचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत. तुझी त्याग सेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या माणसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिष्य आपल्या गुरूंना सांगत आहेत की तुम्ही जे आम्हाला घडवण्यासाठी त्याग केला, जे काही कष्ट घेतले ते आज कष्ट सत्कारणी लागले आहेत आणि तुमची कीर्ती ही दाही दिशांमध्ये पसरली आहे. खरंच तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही एक भले माणूस आहात. अशा प्रकारे शिष्य आपल्या गुरूंना त्यांनी जे काही आतापर्यंत ज्ञान दिलेले आहे त्या ज्ञानाचे असेच पुढे जो काही वारसा आहे तो चालू ठेवण्याचं या कवितेच्या माध्यमातून आश्वासन देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणही या कवितेच्या माध्यमातून एक शिकण्याचा प्रयत्न करू की विद्येचं ज्ञान घेत असतानाच जे काही महत्त्वाचे चांगले गुण आहेत, जे काही संस्कार आहेत, जे काही आपल्याला जगण्यासाठी चांगले वर्तन करावं लागतं ते सर्व वर्तन चांगले गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सांगते, ही कविता आपणास फक्त काव्य आनंदासाठी देण्यात आलेली आहे. ह्या कवितेवर कोणतेही प्रश्न हे परीक्षेला विचारले जाणार नाहीत. तर आता आपण आपल्या पुढील पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद नक्कीच असेल.
कुठली ना कुठली आवड तर नक्कीच असेल. तुमच्यापैकी कोणाला झाडे लावण्याची आवड असेल, तर कोणाला चित्र काढण्याची आवड असेल, तर कोणाला त्या चित्रांमध्ये रंग भरण्याची आवड असेल. तर आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत, त्या पाठाचे जे लेखक आहेत, त्या लेखकांनाही अशी चित्रकलेचा एक मोठा छंद होता, आणि तो छंद जोपासण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागले, त्यांना किती मेहनत करावी लागली, त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, तेच आपण मी चित्रकार कसा झालो ह्या पाठाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो. या पाठाचे लेखक ल. म. कडू, म्हणजेच लक्ष्मण महिपती कडू. आपण पहिले ह्यांचा परिचय करून घेऊया. लक्ष्मण महिपती कडू हे प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, म्हणजेच झाड हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. खारीचा वाटा हा कथासंग्रह. जॉर्ज कार्वर हे चरित्र. रावीचा मोर हे बालसाहित्य. इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. आपण पाठाला सुरुवात करत आहोत. लेखक या पाठातून त्यांचा अनुभव आपल्याला सांगत आहेत की ते कसे चित्रकार झाले, त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, आणि चित्रकलेबरोबरच त्यांनी अजून कोणते छंद जोपासले. तर मी पाठाला सुरुवात करते. लेखक म्हणतात, मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. म्हणजे लेखक त्यांचा अनुभव सांगताना सांगतात की तेही तुमच्याकडे शाळेत असताना, तुमच्या वयाचे असतानाच त्यांनी जे काही अनुभव घेतले, ज्या काही अडचणींना ते सामोरे गेले, त्याचा अनुभव ते ह्या पाठातून आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात की प्रथम निसर्ग, कारण निसर्गाला आपण कधीही विसरून चालणार नाही आहोत, आणि त्याच्या विरोधात हे आपल्याला कधीच जाणं योग्य नाही आहे. आज आपण पाहतो लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, पण वाढणारी लोकसंख्येला राहण्याचा प्रश्न, निवाराचा प्रश्न भेडसावत आहे. आणि हा प्रश्नावर उत्तर म्हणून आपण बघतो की बरेच लोक हे जंगलतोड करून आपल्या निवाऱ्यासाठी जागा बनवत आहेत, आणि त्यामुळे जंगलांचं वृक्षांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललं आहे. पण ह्याचा परिणाम काय होतो आहे, तर पर्यावरणाचा संतुलन बिघडत चाललं आहे. आज माणूस ज्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करत आहे, त्या वृक्षतोडीमुळे आज प्रदूषणाची समस्या आपणास भेडसावत आहे. जे जंगली जनावर आहेत त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज ते मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. इतकंच काय, तर माणसाला आवश्यक जो प्राणवायू आहे, ऑक्सिजन, त्याचंही प्रमाण हे कमी होत चाललं आहे. म्हणूनच लेखक इकडे म्हणतात की निसर्गाच्या विरोधात जाणं हे कधीही आपल्या फायद्याचं नाही, तर नेहमी आपल्याला निसर्गाच्या मर्जीतच राहिलं पाहिजे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं, आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग ढुंढाळत राहा,
तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जीवनाचा जर विचार केला तर आपण आपल्या जीवनामध्ये वापरत असलेली दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट हे आपल्याला निसर्गाकडून मिळत असते। मग भलेही ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असेल पण ती निसर्गाकडूनच मिळत असते। उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला लागण्यासाठी आवश्यक असलेलं पिण्याचं पाणी, पिण्याचं पाणी हे देखील आपल्याला निसर्गाकडूनच मिळत असतं। आपण जे अन्नधान्य खातो ते अन्नधान्यही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला निसर्गाकडूनच मिळत असतं। आपण फळं खातो, धान्य खातो, हेही निसर्गाकडूनच आपल्याला मिळत असतं। इतकंच काय तर आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू, ऑक्सिजन हा देखील आपल्याला निसर्गातूनच मिळत असतो। आणि जर निसर्गाचा आपण जर बारीक निरीक्षण केलं, त्याचा जर अभ्यास केला, तर हाच निसर्ग आपल्याला नाना कला शिकवत असतो। बघा उदाहरणार्थ, नदी ही सतत वाहत असते, वाहताना तिच्यामध्ये अनेक दगड अडथळे येत असतात, मोठे मोठे दगड येत असतात, पण तरीही नदी वाहायची बंद होत नाही, तर ती त्या पाण्यात त्या अडथळ्यातूनही आपला मार्ग काढत असते। त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये अनेक संकटं येतात, तेव्हा आपणही न थांबता असंच मार्ग काढून पुढे जायचं असतं। म्हणजेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला निसर्ग शिकवत असतात। निसर्ग ढुंढाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतील। जर तुम्ही निसर्गामध्ये फिरत राहिलात, निसर्गाच्या सानिध्यात राहिला, तर तुम्हालाही नवीन नवीन कल्पना सुचत जातील, तुम्हालाही नवीन नवीन करण्याची कला शिकता येईल। ज्याप्रमाणे निसर्ग प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही संदेश देत असतो, त्याचप्रमाणे तो आपल्याला काही ना काही शिकवत असतो। निसर्ग आपल्याला फक्त देत असतो, तो आपल्याकडून कुठलीच घेण्याची अपेक्षा करत नाही। तसंच त्याच्याकडून आपण अनेक गोष्ट शिकू शकतो। सर्जनशीलता म्हणजेच काय तर नवीन काहीतरी करण्याची कला, आणि ही कला पण आपल्याला निसर्गच शिकवत असतो। म्हणून कवी इथे म्हणतात, म्हणून लेखक इकडे म्हणतात की निसर्ग ढुंढाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतील। आपसुक म्हणजेच आपोआप। आता लेखक इकडे सांगतात की आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो, माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। घनदाट जंगल, दुधडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद, अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच। आता लेखक त्यांचा इकडे अनुभव आपल्याला सांगत आहेत। ते सांगत आहेत की त्यांचं प्राथमिक शिक्षण एका अगदी लहानशा छोट्याशा खेडेगावात झालं, पण ते खेडेगाव अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। खूप सुंदर असा निसर्ग त्यांच्या खेडेगावाला लाभलेला होता, आणि तिथे असणारी माणसंही सगळी सुसंस्कृत होती, एकमेकांना मदत करणारी होती, चांगले संस्कार झालेली होती। घनदाट जंगल होतं, दुधडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, इतका असा सुंदर निसर्ग हा त्यांच्या छोट्याशा खेडेगावाला लाभला होता। घनदाट म्हणजे अतिशय दाट असं जंगल, दुधडी भरून वाहणारी नदी, दुधडी भरून वाहणारी नदी म्हणजेच ओसंडून वाहणारी नदी, आणि निळे डोंगर म्हणजे जणू काही आकाश डोंगरावर पांघरलं आहे असं चित्र जणू त्यांनी अनुभवलं होतं, आणि हिरवी रानं, आणि अशा ह्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात त्यांचं बालपण गेलं होतं। आणि पूर्णतः ते सांगतात की सर्व आनंदी आनंद, म्हणजे अतिशय सुखद असं त्यांचं बालपण गेलं होतं। आणि अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच। म्हणजेच काय तर प्रत्येक माणसात सर्जनशीलता म्हणजेच नवीन काहीतरी करण्याची इच्छा।
प्रत्येक माणसामध्ये असे गुण असतात, प्रत्येक माणसामध्ये एक कला असते की तो काहीतरी नवीन करू शकतो. फक्त आपल्या कलेला आपण वाट करून दिली पाहिजे. आणि लेखक सांगतात की माझं जे खेडेगाव होतं ते इतकं निसर्गरम्य होतं की त्या निसर्गरम्य खेडेगावात जर व्यक्तींची किंवा माणसाची सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. पुढे लेखक म्हणतात, माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. त्यांचा एक मित्र होता आणि त्या दोघांनाही चित्रकलेची खूप आवड होती. पण चित्र काढण्यासाठी जी आवश्यक असणारी साधनं होती ती कोणतीच साधनं त्यांना उपलब्ध नव्हती. चित्रकलेसाठी लागणारी वही त्यांच्याकडे नव्हती, रंग नव्हते, ब्रश नव्हते, साधा एक कागदही नव्हता. आणि अभ्यासासाठी सर्व विषयांसाठी फक्त एकच वही असायची आणि पाटीवर लिहिण्यासाठी पेन्सिल देखील एकच. आणि तिचे तुकडे झाले तरी ते छोटे छोटे तुकडे पुरवून त्यांना वापरावे लागत. नाहीतर आता तुम्हाला एकेका विषयासाठी दोन दोन तीन तीन वह्या, चित्रकलेसाठी तुमचे आई वडील तुम्हाला हवे तेवढे ब्रश, रंग, वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुम्हाला उपलब्ध करून देत असतात. कलरसाठी एक वही, चित्र काढण्यासाठी एक वही, असं मुबलक साहित्य तुम्हाला सध्या उपलब्ध असतं. पण तरीही आपल्याला ते करण्याची इच्छा नसते. पण लेखकांकडे कुठलंच साहित्य नव्हतं आणि तरीही त्यांना चित्रकलेची प्रचंड आवड होती. आणि ते सांगतात की जे काही साहित्य होतं फक्त अभ्यासासाठी आम्हाला एकच वही असायची, पाटी असायची, आणि त्या पाटीवर फक्त एका पेन्सिलने लिहावं लागायचं आणि मग त्या पेन्सिलचे तुकडे झाले तरी पुरवून पुरवून वापरावे लागायचे, कारण दुसरी पेन्सिल मिळण्याची शक्यताच नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा, म्हणजे मास्तरांना आणि घरातल्यांना इतकंच वाटायचं की मुलांनी फक्त अभ्यास करावा. हे चित्र हे असे कोणतेही छंद त्यांनी जोपासायचे नाहीत. नाहीतर आता आपण पाहत आहेत की तुम्हाला जर नाचायची आवड असेल तर तुम्ही डान्स क्लासला जातात, तुम्हाला चित्रकलेची आवड असेल तर तुम्ही चित्रकलेच्या क्लासला जातात, तुम्हाला कराटेची इच्छा असेल तर तुमचे आई वडील तुम्हाला कराटेच्याही क्लासला घालतात. परंतु त्या काळी लेखकांच्या आई वडिलांना किंवा मास्तरांनाही ह्या दुसऱ्या गोष्टी केलेल्या बिलकुल आवडायच्या नाहीत. आणि अशाही परिस्थितीत त्यांनी आपली चित्रकलेची आवड कशी जोपासली हे आपण पुढील भागात अभ्यासवू. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे आपण पाहिलं की लेखकांचं बालपण कसं एका छोट्याशा खेडेगावात गेले, त्यांना कुठला छंद होता आणि त्या छंदामध्ये त्यांना कशा अडचणी येत होत्या आणि अजूनही त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या कशा अडचणी आल्या हे आपण पुढील भागात अभ्यासूया. धन्यवाद.